अक्षरदेव आपण म्हणतो संत हे खूप थोर होते, पण त्यांना मिळालेलं हे जे थोरपण होतं हे काही सहजासहजी मिळालेलं नाही. खरं तर तुकाराम महाराजांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य मन आणि जग हे आजही तितकंच लागू होतं. सदाचारानी किंवा सद्विवेकाने जो वागतो त्याला या समाजाकडून अजूनही त्रास भोगावाच लागतो. अगदी ज्या ज्ञानदेवांनी या संत परंपरेचा पाया रचला त्यांनाही या सगळ्या दिव्यातून जावं लागलं. संन्याशाची पोरं म्हणून या चौघाही भावंडांना संपूर्ण समाजानं वाळीत टाकलं आणि ही निर्भत्सना, ही अवहेलना ज्या वेळेला असह्य झाली शेवटी ती माऊली आहे. ज्ञानेश्वरांचा आणि इतर संतांमध्ये जर एक छोटासा फरक दाखवायचा झाला ना तर तो हाच आहे की त्या माऊलीनी एवढी सगळी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर सुद्धा पसायदानामध्ये ते म्हणतात दुरितांचे तिमिर जाम, जे खळांची व्यंकटी सांड, जे खळ आहेत ना त्यांच्या मनामधला दुर्भाव जो आहे, त्यांच्या मनामध्ये जो दुश्वास आहे तो निघून जावा, परंतु ते निघून जावेत असं माऊली कुठेही म्हणत नाही. म्हणून माऊलीचं थोरपण हे जरा जास्त, काकणभर जास्त आहे. तर अशा या ज्ञानदेवांची अशी अवहेलना झाल्यानंतर ते आले आणि ताटीचं दार लावून आपल्याला कोंडून घेतलं. आता काय करायचं अशा परिस्थितीमध्ये, त्यावेळेला ती चिमुरडी मुक्ताई ती आली आणि तिने ज्ञानदेवांना हाक मारली. तीच रचना आता पुढे सादर करतो. Bye.
सा